अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. आता मागील काही दिवसांमध्ये अनेक खुनासारखे गंभीर गुन्हे घडले आहेत, परंतु जिल्ह्यात हे खून सत्र थांबवण्याचे नाव घेत नाहीये. आता आणखी एक हादरून घुसडवणारी घटना समोर आली आहे. नगर तालुक्यातील वाळकी येथे दोन शेजाऱ्यांमध्ये सायकल लावण्याच्या कारणातून वाद झाले आहेत. या वादात जावेद गणिभाई तांबोळी वय 38 या नावाची व्यक्ती मयत झाली असल्याचे प्राथमिक माहिती नगर तालुका पोलिसांना समजली आहे. घटनास्थळी नगर तालुका पोलीस दाखल झाले आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक शिशिर कुमार देशमुख यांनी दिली. वाळकी येथे रविवारी दुपारी जावेद तांबोळी यांच्यासोबत इतर दोघांचे वाद झाले. या वादातूनच जावेद याला मारहाण झाली, यात तो गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्याला नगर येथे उपचारासाठी घेऊन येत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची प्राथमिक चौकशी करत दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान जावेद याचा नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला होता याबाबत अद्यापपर्यंत माहिती समोर आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधी शिवा मस्के, U24 न्यूज, अहमदनगर.